कागल पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून तालुक्यातील पशुधनाचं प्रतिबंधात्मक मान्सूनपूर्व लसीकरण करण्यात आलं नदीकाठच्या गावातील पशुधनाला घटसर्प फर्या लंपी याबरोबरच शेळ्या मेंढ्यांना प्रतिबंधक लस देण्यात आली पशुसंवर्धन विभागामार्फत पशुधनाचं मान्सूनपूर्व प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येत आहे नदीकाठच्या आणि पाण्याचे स्त्रोत जवळ असलेल्या ठिकाणच्या म्हशींना घटसर्प आणि फर्यारोग प्रतिबंधक लस देण्यात येत आहेत कागल तालुक्यातील बारा हजार नऊशे तर एकोणीसशे पन्नास फऱ्या फर्यारोग प्रतिबंधक लस देण्यात आली आहे अठ्ठावीस हजार शंभर गायी आणि वासरांना लंपीची लस देण्यात आली आहे तर छत्तीस हजारपैकी सव्वीस हजार दोनशे शेळ्या मेंढ्यांना आंतरविषारची लस देण्यात आली आहे करन कागल आणि मुरगुड शहर वगळता तालुक्यातील सर्वच गावातील पशुधनांचं लसीकरण करण्यात आलंय कागल पंचायत समिती पशुसंवर्धन विभागामार्फत लसीकरण मोहीम राबवण्यात आली आहे